नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण दोन चलपद्य रेषीय समीकरणाची जोडी या प्रकरणातील दोन चलपद्य रेषीय समीकरणाच्या जोडीमध्ये बदलणारे समीकरण. आता हे सोडवण्यासाठी बघा, एक उदाहरण दिलेलं आहे की 2/x + 3/y = 13 आणि 5/x + 4/y = 2. यामध्ये आतापर्यंत आपण सामान्य म्हणजे जसे की तुम्हाला 2x + 3y = 4 यामध्ये अपूर्णांकामध्ये तुम्हाला ही किंमत दिलेली नव्हती, पण आता हे जे दिलेलं आहे या दोन समीकरणामध्ये तर जी चलपद आहे ती छेदस्थान दिलेली आहे. यामध्ये चलपद किती काय केलेली आहे, छेदस्थान दिलेली आहे. मग अशा प्रकारची गणित सोडवताना किंवा अशा प्रकारची समीकरण सोडवताना काय करायचं, तर यामध्ये बघा हे जे काय 2/x ते आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की 2×1/x 2×1/x त्याचबरोबर इथे 3/y म्हणजे तिथे काय करू शकतो आधी 3×, किंवा इथे तुम्ही कंस करू शकता 3×1/y बरोबर म्हणजे काय 13 ही संख्या आहे. त्याचबरोबर हे आपलं पहिलं समीकरण, त्याचबरोबर या दुसऱ्या समीकरणाचा विचार करतो काय 5/x म्हणजे याप्रमाणे जर लिहिलं तर 5 कंसामध्ये 1/x वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह येईल आणि इथं सेम 4 कंसामध्ये 1/y = काय होईल वजा 2. हे समीकरण 2. मग यामध्ये इथं 1/x आहे, इथे 1/x आहे, त्याचबरोबर 1/y आणि 1/y या 1/x आणि 1/y बद्दल आपण पी किंवा क्यू किंवा एबीसीडी मध्ये जेवढे काय अल्फाबेट आहेत त्यामध्ये कोणते तरी दोन अल्फाबेट लिहायचे. म्हणजे काय होईल 2 कंसामध्ये 1/x आणि 3/y = 13 आणि 5 कंसामध्ये 1/x वजा 4 कंसामध्ये 1/y = 2. आता ही जी दोन समीकरण आहेत ती सामान्य म्हणण्याप्रमाणे आहेत का नाही, म्हणून काय करायचं तर वरील समीकरणे ax + by + c = 0 या स्वरूपात मान समीकरण
पण आपल्याला परत फायचे करायचे आहे, पण एकशे
y बरोबर असेल 1 h y बरोबर q आणि म्हणून q ची किंमत आलेली आहे 3 ही किंमत तिथे ठेवायची म्हणजे h y बरोबर 3 आणि काय y बरोबर परत तुम्ही काय करणार त्याचा रेसिप्रोकल करणार म्हणजे h 3 ही y ची किंमत आहे म्हणजे इथे काय होईल तर उकल बरोबर x स्क्वेअर y बरोबर x ची किंमत आलेली आहे 1/2 आणि y ची किंमत आलेली आहे 1/3 इथे जी समीकरणाची उकल झाली बघा पुढचं दोन समीकरण दिले आहे 5/x वजा 1 आणि 3/y वजा 2 बरोबर 2 आणि 6/x वजा 1 वजा 3/y वजा 2 बरोबर 1 ही दोन समीकरण दिले आहे मग या दोन समीकरणांना आपण काय करायचं आपण आणि करायचं कुठल्या स्वरूपात ax आणि by आणि c बरोबर 0 या सोबत समीकरण आहे का ते बघणार आहे समीकरण नाही आहे यासोबत मग काय करावं लागेल या समीकरणाला या सोबत बदलावं लागेल मग बदलण्यासाठी काय आहे जसं अगोदरच्या चित्रामध्ये आपण बदलवले ना की एक छेद एक्स बरोबर बी आणि एक छेद वाय बरोबर क्यू घेतले पण यामध्ये छेदस्थानी काय आहे इथे छेदस्थानी एक्स वजा एक आहे इथेही छेदस्थानी एक्स वजा एक आहे इथे छेदस्थानी वाय वजा दोन आहे इथे छेदस्थानी वाय वजा दोन म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये जे काही छेद आहेत ते एक सारखे आहेत मग काय करायचं तर ह्या एक छेद एक्स वजा एक साठी आपण पी घेऊया व एक छेद वाय वजा दोन साठी आपण क्यू घेऊया मग ह्या किमती ठेवूया आपण या समीकरणामध्ये म्हणजे तिथे काय होईल 5p अधिक क्यू बरोबर हे दोन आहे हे समीकरण पहिलं होईल त्यानंतर या दुसऱ्या समीकरणामध्ये जर आपण विचार केला तर 6 आहे म्हणून 6p वजा चिन्ह आहे वजा 3 गुणिले काय होईल तर क्यू होईल का क्यू येईल तर 1/ वजा का क्यू येईल तर 1/ वाय वजा 2 साठी आपण क्यू घेतला आहे नंतर क्यू बरोबर हे 1 आहे समीकरण 2 मग या समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एकतर पर्याय पद्धत वापरावी लागेल लोक पद्धत वापरावी लागेल किंवा तिरकस गुणाकार पद्धत वापरावी लागेल जर पर्यायी पद्धत किंवा लोक पद्धतीचा म्हणजे जर लोक पद्धतीचा जर वापर करायचा झाला तर आपण काय करणार आहोत की हे जर आपल्याला क्यू हे पद कॅन्सल करायचं असेल तर या दोन्ही ठिकाणी क्यूचा संपूर्ण 3 असला पाहिजे मग दुसऱ्या समीकरणामध्ये क्यूचा संपूर्ण 3 आहे पण पहिल्या समीकरणामध्ये क्यूचा संपूर्ण 1 आहे मग एकदा 3 लिहिण्यासाठी काय करू तर हे समीकरण जे पहिलं आहे या समीकरण पहिल्याला आपण 3 ने गुणूया बघा समीकरण 1 ला 3 ने गुणा बघा समीकरण 1 ला 3 ने गुणानंतर प्रत्येक पदाला आपण 3 ने गुणणार आहोत 3 गुणिले 5 3 म्हणजे 15p अधिक चिन्ह म्हणजे 3 गुणिले क्यू म्हणजे 3q बरोबर 3 गुणिले 2 म्हणजे 6 या समीकरणाचे 3 मग याच्यामध्ये एका समीकरणाची किंमत वजा 3 आहे आणि हे समीकरण अधिक 3 आहे मग हे सर पद जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करावी लागेल बघा समीकरण 2 व समीकरण 3 ची बेरीज मग बेरीज करताना सुरुवातीला एका खाली एक समीकरण मांडून ठेवूया बघा 6p वजा 3q बरोबर 1 आणि 15p अधिक 3q बरोबर 6 वजा 3q अधिक 3q वजा 3q अधिक 3q आहे वजा अधिक वजा वजा होते म्हणजे 3 वजा 3 शून्य आणि 15 अधिक 6 म्हणजे तिथे 21p
छेद 3 मीटर. माता क्यू ची किंमत मिळवण्यास आपण काय करायचे तर पी बरोबर 1/3 ची किंमत काय करू आपण या समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा पी बरोबर 1/3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पहिले समीकरण म्हणजे 5p अधिक q बरोबर 2. 5p ची किंमत आहे 1/3 अधिक q बरोबर 2. इथं बघा 5/3 अधिक q बरोबर 2. आता हे 5/3 बरोबर चिन्हाच्या पुढे घेऊया म्हणजे काय होईल तर क्यू आहे बरोबर हे 2 पण आहेच आहे आणि हे 5/3 हे अधिक 5/3 आहे मग इकडे जे घेतल्यानंतर ते वजा 5/3 याच्यामध्ये इथं प्रायसिस म्हणजे काय असतं 1 असतं. जर लसा घेतला तर म्हणजे लसा 3 येतो म्हणजे छेद समान करण्यासाठी आपण लसा घेणार आहे 3 आणि इथे 3 कमी 6 वजा 5 किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करा. 2 × 3 म्हणजे 3 × 6 वजा चिन्हा 5 × 1 म्हणजे 5/3 × 1 म्हणजे 3 म्हणजे क्यू बरोबर 6/5 म्हणजे 1 आणि 3 आहे म्हणजे 2 × 3 टी बरोबर 1/3 मिळाला आणि क्यू बरोबर 1/3 दोन्हीच्या किमती आहे ना समान म्हणून बघा पण 1/(x)-1 बरोबर पी मग 1/(x)-3 बरोबर पी ची किंमत 1/3 ती काय करायची या पीच्या ठिकाणी ठेवायची. दोन्ही ठिकाणी आवश्यक आणि 1 आहे याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर कसं होईल x^(1) बरोबर 3 मग x^(3) - 1 आहे ते जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलं तर अधिक 1 होईल म्हणजेच x बरोबर उत्तर येईल 3/4. त्याचबरोबर 1/(y)-2 बरोबर क्यू आहे क्यू ची किंमत आलेली आहे y^(2) बरोबर इथं क्यू ची किंमत आलेली आहे 1/3 म्हणजेच इथं 1/3 येईल. परत इथं रेसिप्रोकल घेऊ म्हणजेच y^(2) = 3 आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतला अधिक 2 y^(3) आणि 2 = 5 म्हणजे इथं उकल काय येईल तर उकल y बरोबर 4 आणि 5 4 × 5 ही समीकरणाची उकल झाली. लक्षात आलं म्हणजे समीकरण सुरुवातीला दोन चलनांच्या रेषीय समीकरणाच्या स्वरूपात बदलून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे काही किमती घेतलेल्या आहेत त्यानुसार एक्स आणि वायची किंवा समीकरणाची उकल तुम्ही काढू शकता. आता यामध्ये आपण साध्या 3.6 मध्ये दिलेले उदाहरण बघूया. तर पहिला प्रश्न आहे खालील समीकरणाच्या जोड्या रेषीय समीकरणाच्या जोड्या रूपांतर करून सोडवा. त्यामध्ये पहिले समीकरण म्हणजे पहिले उदाहरण दिलेले आहे 1/2 x^3 y^2 आणि 1/3 x^2 y^13/6. तर सेम ही जी काही समीकरण आहे ती ax + by + c = 0 या स्वरूपात आपण बदलून घेऊया. तर यामध्ये बघा समीकरणाची उकल काय आहे तर 1/(x)= p व 1/(y)= q घेऊ. मग 1/(x)= p आणि 1/(y)= q घेतल्यानंतर ही समीकरण अशा प्रकारे बदलते. बघा एक समजू शकते की 1/(2)x हे आपण असं म्हणू शकतो काय तर 1/2 कंसामध्ये 1/(x) पण 1/(x) साठी आपण काय घेतलेलं आहे टी घेतलेला आहे म्हणजेच काय होईल तर 1/2 × p
किंवा तीन आणि दोनचा लसा घ्या, तीन आणि दोनचा जर लसा घेतला तर तो सहा येतो, तीन आणि दोनचा लसा ही सहा येतो, आणि तीन तीन गुणिले तीन म्हणजे तीन तीन अधिक दोन क्यू बरोबर तीन काय होईल दोन आणि आता हे सहा एक भागिले इकडा आणि काय होईल गुणाकार असणार जाईल म्हणजे तीन तीन अधिक दोन क्यू बरोबर सहा गुणिले दोन म्हणजे सहा गुणि बारा तीन पी अधिक दोन क्यू बारा एक वजा बारा बरोबर शून्य हे समीकरण एक होईल. आता या दुसऱ्या समीकरणामध्ये काय करायचं तर एक्सचे डेरिव्हेटिव्ह पी घ्यायचं आणि एक्सचे वायसाठी क्यू घ्यायचं म्हणजे तुमचं समीकरण अशा प्रकारे तयार होईल काय पी छेद तीन पी छेद तीन अधिक क्यू छेद दोन बरोबर तेराशे सहा. परत तुम्ही तिरकस नकार करा किंवा लसा लसा तिरकस नकार करून दोन गुणिले तीन दोन तीन अधिक तीन गुणिले क्यू तीन क्यू बरोबर तेराशे सहा इथं सहा. मग आता छेदस्थानी दोन ठिकाणी सहा आहे म्हणजे ते काय होईल कॅन्सल होतं आणि उत्तर आहे दोन पी अधिक तीन क्यू हे तेरा इकडे घेतलं वजा तेरा हे बरोबर याला समीकरण दोन. मग या पहिल्या समीकरणामध्ये ए वन बरोबर आहे तीन, त्यानंतर बी वन बरोबर आहे दोन आणि सी वन बरोबर आहे वजा बारा. तसंच या दुसऱ्या समीकरणामध्ये ए टू बरोबर आहे दोन, बी टू बरोबर आहे तीन आणि सी टू बरोबर आहे वजा तेरा. मग परत तुम्ही तिरकस नकार पद्धतीचा वापर करा. इथं पी ए इथं क्यू ए इथं एक ए पहिल्यांदा बी वन आणि तुमच्या किंमती येते दोन तीन, त्यानंतर सी वन सी टू ची किंमत येईल वजा बारा वजा तेरा आणि त्यानंतर ए वन एक किंमत तीन आणि दोन आणि परत बी वन एक किंमत दोन आणि तीन. म्हणजे परत ही जर पाहिजे सोडवली तर पुढची पाहिजे तीन भागिले दोन गुणिले वजा तेरा म्हणजे काय होईल ते बघितलं सव्वीस वजा शून्य वजा परत इथं वजा बघा वजा बारा गुणिले तीन म्हणजे बारा छत्तीस येईल आणि वजा शून्य वजा छत्तीस बरोबर क्यू भागिले वजा बारा गुणिले दोन भागिले चोवीस वजा चोवीस वजा शून्य येईल आणि त्यानंतर वजा तेरा गुणिले तीन ते इतकं एकोणचाळीस म्हणजे वजा एकोणचाळीस बरोबर पर्यंत काय होईल तर एक छेद तीन एक नऊ वजा दोन नऊ काय होईल दोन नऊ चार. सोडूया पी भागिले वजा सव्वीस वजा छत्तीस वजा म्हणजे वजा छत्तीस आहे तिथं वजा सव्वीस आणि वजा वजा काय होईल आधी छत्तीस बरोबर क्यू भागिले इथं परत वजा चोवीस आधी एकोणचाळीस बरोबर एक छेद नऊ वजा चार म्हणजे आणि शेवटी परत एक पाच आहे सी
वजा चुना
C2 वजा 15 या व्हिडिओ मध्ये आपण इथपर्यंत बघूया.